कारवाईत समोर आलंय. एक्झॅक्ट किती अमाऊंट आहे, क्वांटिटी किती आहे, किती अमाऊंटचं ड्रग आहे, किती ठिकाणी ऑपरेशन सुरू आहे, किती अरेस्ट आहेत आणि किती ठिकाणी टीम्स अजूनही सर्चमध्ये एंगेज्ड आहेत. काल आम्ही अपडेट NDPS केसचे बद्दल दिले होते. आत्तापर्यंत जी सर्च ऑपरेशन्स पुण्याला वेगवेगळे भागात आणि दिल्ली येथे वेगवेगळे ठिकाणी करण्यात आली होती, त्यामध्ये जे लेटेस्ट फिगर्स आहे, ऑल्दो आत्ता पण एक्झॅक्ट वेईंग आणि ते सगळे प्रोसिजियर सुरू आहे, परंतु पुण्याला जी वेगवेगळे ठिकाणातून प्रथम दिवशीपासून आत्तापर्यंतची जी साठा आहे ते अंदाजन 717 किलो MD आहे. दिल्ली येथे टोटल जे प्रेमायसेसमध्ये काल करण्यात आली त्यामध्ये एकूण 970 किलोची साठा दिल्ली येथे मिळालेली आहे. त्याचे एक्झॅक्ट टेस्टिंग्स की एक्झॅक्टली काय काय कॉम्पोनेंट आहे त्याची टेस्टिंग सुरू आहे. आता ही दोन्ही कारवाई म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1700 KG कॉन्ट्राबँड्स सापडलेले आहे. याचे व्यतिरिक्त दिल्ली येथील झालेली तपासामध्ये अंदाजन 5 आरोपीला ताब्यात घेण्यात आलेली आहे. तिथे काही एका कुरिअर कंपनीचे माध्यमातून यापैकी काही साठा देशाचे बाहेर पण जात होता असे प्रकारचे बातमी माहिती समोर आलेली आहे. त्या दृष्टिकोनातून अधिक तपास सुरू आहे. एका ठिकाणी सांगली जिल्ह्याचे परिसरात पण एका ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. एक्झॅक्टली किती माल तिथे सापडलेले आहे ते आत्ता नक्की सांगता येत नाही. ती आता सर्च ऑपरेशन सुरू आहे, त्याबद्दल आपल्याला अपडेट नंतर देण्यात येईल. यामध्ये जे मी सुरुवाती प्रथम दिवशीपासून सांगत आहे, ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी कमिटमेंटचे विषय आहे, प्रायोरिटीचे विषय आहे. या केसमध्ये जे सुरुवात 1.5-2 किलो सुमारासचे MD वरून सुरू झाली होती, त्यावरून आत्तापर्यंत आम्ही अंदाजन 1700 किलो MD आणि त्याचे जे नॅशनल आणि इंटरनॅशनल रॅमिफिकेशन्स आहेत त्या उघड करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेली आहे. आत्ता पण जे लिंकेजेस आहे, जे सप्लाय चेन त्यांची होती, ते पूर्ण उद्ध्वस्त करण्याची दृष्टिकोनातून पोलीस दलांकडून अथक प्रयत्न सुरू आहे. आत्ता पुण्याचे बाहेर आमचे 12-15 पथक वेगवेगळे शहरात प्रीपोझिशन्ड आहे. कारवाई तपासामध्ये उद्भवलेली गोष्टी अनुषंगाने कारवाई करण्यात येईल. अरेस्ट किती आहेत आणि जे अरेस्ट आहेत त्याच्यात कोणाकोणाचं काय करवलंय? एकूण टोटल यापैकी जे 8 आरोपी सध्या अटक किंवा ताब्यात आहे त्यांचे विस्तृत तपशील आपल्याला नंतर देण्यात येईल. सगळ्यांचे रोल पण आत्ता व्हेरीफाय होत आहे. जे कोणी या प्रकरणात मॅन्युफॅक्चरर, एक्सपर्ट, टेक्निकल एक्सपर्ट पुरवणारे लोक, किंगपिन, मास्टरमाइंड जे पूर्ण रॅकेट चालवत होते, जे कुरिअरमध्ये म्हणजे ट्रान्सपोर्ट करायचे किंवा जे एजंट्स होते जे सप्लाय चेनमध्ये होते आणि शेवटचे सप्लाय चेनचे शेवटचे व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत. 8 आरोपी सध्या अरेस्ट आहे. आणखी अटक होण्याची शक्यता नकारता येईल. आम्ही सांगितले होते एका व्यक्ती जे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे परंतु ते फॉरेन नॅशनल, सध्या फॉरेन पासपोर्ट होल्डर आहे, ते आरोपी त्यामध्ये आहे. त्याचे विरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात येईल. आता प्रत्येक आरोपीचे इंडिव्हिज्युअल रोल सध्या सांगता येत नाही. आता फक्त एवढेच की 8 आरोपी अरेस्ट आहे, इतर आरोपी निष्पन्न करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फॉरेन नॅशनल जो आहे त्याचा रोल नेमका काय आहे, त्याचं प्रोफाईल काय आहे, तो याच्यामध्ये कसा आला किंवा तो कुठल्या स्टेजवरती याच्यामध्ये आहे? आता मी सांगितले तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. आपल्याला माहिती असेल परवाचे फर्स्ट डेचे रिकव्हरीनंतर इमिजिएट ॲक्शन सुरू आहे. आता ऑपरेशन
वर आमची आमचे भर जास्ती आहे आणि जे काही लिंकेज भेटत आहे ते आत्ता आम्ही अनर्थ करण्याची प्रयत्नात आहो. याबद्दल डिटेल सगळ्यांची रोल आपल्याला नंतर कळवण्यात येईल. कुरिअर कुठे जाणार होते? कुरिअर कुठे जाणार होते? कुरिअर करून स्मगल कुठे केलं जाणार होतं? कुरिअर वरून काही कॉन्ट्राबँड देशाचे बाहेर लंडन येथे काही डेस्क पार्सल्स गेले असल्याचे समजते. याचे खरं काही अधिकृत एस्टिमेशन नसते, परंतु 1700 किलोचे हे जे कॉन्ट्राबँड आत्तापर्यंत सापडलेले आहे यामध्ये एकूण त्याचे किंमत 3000 कोटीचे वरचे आहे. आता त्याबद्दल प्रत्यक्ष त्याचे सगळ्यांचे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला डिटेल कळवण्यात येतील, परंतु 3 ते 3500 कोटीचे सुमारासचे हे आत्तापर्यंतची रिकव्हरीज. हे सगळे जे ड्रग्ज तुम्ही जप्त केले त्याची निर्मिती ही कुरकुमच्याच एमआयडीसीच्याच कारखान्यात झाली? हो बरोबर. सर, युवराज भुजबळचा रोल नेमका काय? आम्ही सांगितले आपल्याला इंडिव्हिज्युअल अक्युज्ड बद्दलचे रोल नंतर कळवण्यात येतील, परंतु जे नाव आपण म्हणते ते एक इंजिनियर आहे आणि ते टेक्निकल एक्सपर्टाईज ते हे सगळे प्रोडक्शनमध्ये त्यांचे होते अशा प्रथमदर्शनी दिसते. हे रॅकेट कसं असेंबल झालं होतं? हे रॅकेट कसं असेंबल? त्याबद्दल काही आम्ही आपल्याला गेसवर्क करू शकत नाही, परंतु आम्ही सांगितले भरपूर टीम्स देशाचे वेगवेगळे भागात प्रीपोझिशन्ड आहे. अक्युजचे इंटरोगेशन आणि टेक्निकल जे काही इनपुट्स असतील त्याचे सगळ्यांचे स्टडी करून वेगवेगळ्या ठिकाणी ऑपरेशन होत आहे. जिथे सक्सेसफुल झाला आपल्याला नक्कीच त्याच्याबद्दल अपडेट. रॅकेट असेंबल कसं झालं, एकत्र कसे आले, कधीपासून मॅन्युफॅक्चरिंग सुरू आहे आणि याबद्दल अपडेट आपल्याला काही दिवसानंतर. ललित पाटीलचा जो विषय झाला, काही राजकीय नेत्यांची नावं आली, आरोप झाले त्यांचं, या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकीय लोकांचे कोणताही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नाही. सर, हे सोर्स म्हणजे अर्थात हे कुठून सुरुवात झाली सर, थोडक्यात सांगताल? तुम्हाला खूप मोठं डेव्हलपमेंट आलेलं आहे. मी आपल्याला ऑलरेडी सांगितले की सुरुवात आम्ही 500 ग्रामचे MD एका कन्साइनमेंटवरून आम्ही जप्त केले आणि तिथून प्रत्येक तासाला डेव्हलपमेंट करून आत्ता इथेपर्यंत पोहोचलेले आहे. एक्झॅक्टली पूर्ण टीम सगळे वेगवेगळे ठिकाणी आहे, सगळे एकत्रित येतील, नंतर चर्चा होऊन सगळ्यांचे एक्झॅक्ट काय लिंकेजेस आहे ते आम्हाला समजेल, तपास यंत्रणाला समजेल आणि नंतर आपल्याला भेट देणार. या कंपनीचे ऑपरेशन्स कधीपासून सुरू आहेत? त्यांनी किती ड्रग्ज आतापर्यंत मॅन्युफॅक्चर केले ती आता सत्या सांगता येत नाही. बंद करून टाकू ना कॅमेरा. सगळे आजच सांगायचे असतील तर उद्या काय घेणार आपण. लास्ट क्वेश्चन, MPCB ने नोटीस दिलेली होती त्या अर्थकेमला 2022 मध्ये, जी फॅक्टरी आपण रेड केली त्या फॅक्टरीमध्ये ती फॅक्टरी बंद करावी म्हणून MPCB ने नोटीस दिलेली होती 2022 मध्ये त्यांना. स्टील ती फॅक्टरी ऑपरेशनल होती आणि तिथं त्याच्यानंतर 2000. याबद्दल मी ऑलरेडी सांगितले, ही आम्हाला सगळी गोष्टीबद्दल आत्ता माहिती आहे किंवा ते आपल्याला माहिती देण्यात येतील ते ऑपरेशनल दृष्टिकोनातून शक्य नाही आहे. आता या प्रकरणात या फॅक्टरी जी जे अनर्थ करण्यात आलेली आहे याचे सील यांना सील करण्यात आलेली आहे. वेगळे डिपार्टमेंट्स जे याच्याशी संबंधित आहेत त्यांना पण कॉन्फिडन्समध्ये घेण्यात आलेली आहे आणि कोऑर्डिनेटेड रीत्याने कारवाई सुरू आहे. सर, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे सगळे ड्रग्ज सापडले त्याच्या पाठीमागे निश्चितचपणाने तुम्हाला वाटतंय का की अंडरवर्ल्ड कनेक्शन असेल किंवा दुबई कनेक्शन काय असेल? मी आत्तापर्यंतची तपासात अशी काही गोष्टी समोर आलेली नाही, परंतु शक्यता नकारता येत नाही. आम्ही प्रत्येक एवढेच सांगतो की या प्रकरणात जे कोणी या रॅकेटमध्ये सामील असतील वर आणि खाली दोन्ही शेवटचे सप्लाय चेन पर्यंत, फॅक्टरीपासून शेवटचे सप्लाय चेन पर्यंत पूर्ण जे रॅकेट आहे ते आम्ही अनर्थ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.